नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा ऑनलाईन मॅथ क्लबमध्ये एकदा स्वागत आहे. चला तर मित्रांनो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यता 2018 दिनदर्शिकेवर आधारित आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण अगदी 2 सेकंदात कसं काढायचं ते आपण इथे पाहूया. या अगोदर मी काही दिनदर्शिकेवर आधारित आलेले शिक्षक अभियोग्यता परीक्षेत आलेले काही प्रश्नांचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ तयार केलेले होते. ते आपण पाहिले नसतील तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि कशा पद्धतीने दिनदर्शिकेवर आधारित असलेले प्रश्न सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतील हे सुद्धा आपण त्या लिंकच्या आधारे पाहू शकता. आपण अजूनही ऑनलाईन मॅथ क्लब ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा ऑनलाईन मॅथचे आपण सदस्य नसाल तर सर्वप्रथम खाली दिलेल्या सबस्क्राईब हे नाव क्लिक करून आपण ऑनलाईन मॅथचे सदस्य बनू शकता. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच जे एक छोटेसे बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करून सर्वप्रथम ही चॅनल सबस्क्राईब करून यावरचे नोटिफिकेशन आपल्याला सहजपणे मिळते. अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो, बघा आज मंगळवार आहे, आजच्या 62 दिवसानंतर कोणता वार येणार. बघा मित्रांनो, आजचा वार आपल्याला दिलेला मंगळवार आणि हा मंगळवार पुन्हा 7 दिवसानंतर येणार. म्हणजे सर्वप्रथम 7 दिवसानंतर येण्यासाठी जर समजा आजची तारीख 1 असेल असं समजू, 1 तारखेला जर मंगळवार आला तर पुन्हा तो 7 दिवसानं म्हणजेच 8 तारखेला तो मंगळवार येणार. 8 नंतर तो 15 तारखेला मंगळवार येणार. पण आपल्याला इथे कुठलीही तारीख दिलेली नाही आहे. आपल्याला मंगळवार नंतर 62 दिवसानंतर आपल्याला कोणता वार असेल हे विचारलेलं आहे. म्हणून आपण काय करूया मित्रांनो, 62 दिवस हे नंतरचे आहेत म्हणून आपण 62ला डायरेक्ट आठवड्यात रूपांतर करूया. 7 भागाकार करावा लागतं आठवड्यात रूपांतर करण्यासाठी, कारण 7 दिवसाचा 1 आठवडा होतो. तर बघा मित्रांनो, आठवड्यात रूपांतर केलं तर आपल्याला लक्षात येईल की 7 9 63 होतात आणि 63ला 1 कमी आहे. म्हणून आपण 8 भागाकार केलं तर 7 8 56 म्हणजे 8 आठवडे आपल्याला पूर्ण मिळतील आहे आणि 6 दिवस उरतील आहे. म्हणजेच आपल्याला जो वार दिलेला आहे त्याच्या 6 दिवस पुढे जाऊन मोजावा लागणार आहे. मग 6 दिवस पुढे जाऊन कसं मोजणार, 6 दिवस पुढे उरलेले आहेत म्हणून 6 दिवस पुढे मोजायचे. म्हणजे मंगळवार आहे, 6 दिवस आपण पुढे मोजूयात, 1 2 3 4 5 6 मंगळवार आला. त्यानंतर बुधवार येणार, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला एक लक्षात येत असेल की 6 दिवस पुढे आपण गेलो, बरोबर ना. तर 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा जेव्हा आपल्याला जास्त दिवस पुढे जावं लागतं तेव्हा त्याच्या कमी मागं आलो. म्हणजे बघा, 7 प्रमाण 1 आठवड्यात असतो म्हणून 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस मागं आलो तर आपल्याला सहजपणे उत्तर तो मिळणार आहे. म्हणजेच मंगळवार आजचा वार आहे तर 1 दिवस मागं आलो, 6 आणि 1 मिळवलं, 7 प्रमाण आपल्याला म्हणतो म्हणून 1 दिवस आपण मागं आलो तर आपल्याला सोमवार मिळणार मित्रांनो. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की आज मंगळवार आहे तर आजच्या 62 दिवसानंतर कोणता वार असेल, सोमवार. म्हणजेच इथं आपण 6 दिवस मोजले पुढे तरी पण सोमवार मिळणार आणि याच्या 1 दिवस मागं पडणार, कारण 6 आणि 1 बेरीज केली तर 7 होतं. म्हणजे जेव्हा आपल्याला 5 उदाहरणार्थ आपण घेऊ, 5 दिवस पुढे मोजावे लागतात तेव्हाच आपण 5 दिवस पुढे न मोजता 2 दिवस मागे मोजले तर आपल्याला तो वार सहजपणे